पनवेल महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवड सोमवारी झाली. मात्र महापालिकेच्या नव्या इमारतीत महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाचे काम सुरू असल्याने प्रत्यक्ष कामास कधी सुरुवात होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पालिका प्रशासनाने त्यावर तोडगा काढला असून पालिकेच्या जुन्याच इमारतीत महापौर आणि उपमहापौर यांचे दालन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्यक्ष कामासही सुरुवात झाली आहे. गेले कित्येक दिवस महापौर आणि उपमहापौर कोण होणार याची लागलेली प्रतीक्षा संपल्यानंतर महापालिकेचे कामकाज कधी सुरू होणार याची उत्कंठा नागरिकांना लागली होती. परंतु महापालिकेच्या नूतन इमारतीचे काम सुरू असल्याने महापौर आणि उपमहापौर यांना बसण्यासाठी दालने नव्हती. परंतु नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता कोणताही विलंब लागू नये याकरिता महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि उपमहापौर चारुशीला घरत यांचे दालन महापालिकेच्या जुन्याच इमारतीत सुरू करण्यात आलंय. त्यानुसार महापौर आणि उपमहापौर यांनी गुरुवारी सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारलाय. नागरिकांना कोणत्याही समस्या असल्यास त्यांनी त्वरित महापौर आणि उपमहापौर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी यावेळी केलंय.